भारत प्रतिभूती मुद्रणालयात सरकारी बँकांचे धनादेश, सरकारी मुद्रांक, पारपत्र, एक्साइज सील, टपाल तिकीटं छापली जातात. नोटप्रेसमध्ये 10 पासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांची छपाई होते. 20, 50, 100 आणि 500 नोटा सध्या छापून तयार आहेत. रिझर्व्ह बँकेनं नवीन नोटांसाठी सूचना केली तर ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. आयएसपी प्रेसमध्ये परराज्यांचे एक्साइज सीलचं काम सुरू आहे. ते या सुटीच्या कालावधीत पूर्ण केलं जाईल. राज्य सरकारनं राज्यात जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे लक्षात घेऊन आणि सरकारची मार्गदर्शक तत्व लक्षात घेऊन प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. तथापि औद्योगिक सुरक्षा दल, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा, वाहतूक, वीज गृहे, वीज आणि पाणी पुरवठा आदी आणीबाणीच्या सेवा या काळात सुरूच राहणार आहेत. प्रशासनानं तातडीच्या कामासाठी पाचारण केल्यास अधिकारी आणि कामगारांना हजर राहावं लागणार आहे. बंदच्या काळात कर्मचाऱ्यांनी घरीच राहून कोरोनाला प्रतिबंधासाठी सरकारला सहकार्य करावं, कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तर 2 मे रोजी रविवार, त्यामुळे 17 दिवस प्रेसचं कामकाज बंद राहील. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील. प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या लॉकडाऊनमध्ये 22 मार्च पासून 77 दिवस दोन्ही प्रेस बंद होत्या. 8 जून पासून त्या टप्प्याटप्प्यानं सुरू झाल्यात. मात्र अनेक प्रेस कामगार कोरोनाचे बळी ठरले, त्यामुळे प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.